तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ असलेल्या स्वच्छता पंढरवाड्या अंतर्गत जामनेर शहरात नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले विशेष म्हणजे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता या प्रसंगी प्रांत अधिकारी महेश सुदळकर तहसीलदार नानासाहेब आगळे पी आय किरण शिंदे मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्मान्य नगरसेवक नगर, नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्व नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे देशभरात स्वच्छता पंधरवाडा म्हणून एक कार्यक्रम आ राबवण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाने याच्याबद्दल आपल्या सर्वांना सूचना दिलेल्या आहे की प्रत्येक नगरपालिकामध्ये आपल्याला आणि महानगरपालिकामध्ये आपल्याला स्वच्छता पंधरवाडा राबवायचा आहे आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या एक स्पष्ट निरोप आहे सूचना आहे आदेश आहे की त्यांची इच्छा आहे की जो जामनेर नगरपालिका आहे ते जामनेर नगरपालिका पातळीवर सर्वात स्वच्छ नगरपालिका म्हणून ओळखण्यात यावा आदरणीय राष्ट्रपती दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जो एक नंबर असलेले नगरपालिका आहेत त्याच्या कौ त्याच्या सत्कार समारंभ दिल्लीमध्ये होतात त्या सत्कार समारंभमध्ये महाजन साहेबांची सूचना आहे की भोसले साहेब त्या ठिकाणी आणि आपले जे अध्यक्ष आज जो जो काही असेल नग नगरसे नगर, नगर अध्यक्ष आणि सी ओ नगरपालिकाला त्या ठिकाणी आमंत्रण मिळतात आणि दरवर्षी लोणावला आपला आपलं जेजुरी या सगळे नगरपालिकाला महाराष्ट्रातून आधीच्या वर्षात अवॉर्ड मिळाला आहे आणि असा महाजन साहेबांनी इच्छा व्यक्त केली आहे सूचना दिलेली आहे की महाराष्ट्र स्तरावर तो जामनेर नगरपालिकाला वेळोवेळी ये झालेली अवॉर्ड मिळालेली आहे आता याला देश स्तरावर अवॉर्ड करून द्यायचा आहे त्याच्यासाठी मी आणि आपले सी ओ साहेब असतील आदरणीय महाजन साहेब असतील सगळे जो आपले सामान्य लोकप्रतिनिधी आहेत सगळेजण वेळोवेळी आता नियोजन आपण करत आहात कसं त्याच्या करता येतो कसा स्वच्छ करता येतो स्वच्छ करण्यासाठी जो काय अडचण असेल त्याच्यामध्ये म्हणजे कचरा टाकण्याची जागेची अडचण असेल लोकांमध्ये जनजागृतीचा विषय असेल अतिक्रमणमुक्त नगरपालिका करावं लागणार आहे यदि आपल्याला स्वच्छ ठेवायचे असेल बाजारपेठमध्ये अस्वच्छता राहू नये डस्टबिनची संख्या वाढवायची आहे घंटागाडीची संख्या वाढवायची आहे कामगारांची संख्या वाढवायची आहे लोकांमध्ये एक जनजागृती करायची आहे की हे जो पर्यावरणाला हानिकारक असलेल्या गोष्टी आहेत ते तुम्ही रस्त्याच्या बाजूला टाकू नका या सगळ्या गोष्टीला आपण एक एक प्लास्टिक मुक्त शहर कसा करायचं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आपण एकत्रितपणे नियोजन करतो आहे काम करतो आहे आणि मी जामनेरकरांना विनंती करतो की सगळ्या लोकांनी याच्यामध्ये आपला हातबळ करावा प्रशासनाला आणि विशेषतः आपल्या नगरपालिकाला आणि सर्वात स्वच्छ सुंदर असा नगरपालिका पालिका म्हणून आज आज महाराष्ट्रात ऑलरेडी आहे परंतु देशतरावर सर्वात स्वच्छ आणि सुंदर नगरपालिका म्हणून याची ओळख व्हावा आणि आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते यांचा सत्कार व्हावा या आपल्या सगळ्यांचा सम स्वप्न आहे आणि हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पूर्णजण सगळेजण प्रयत्न करत आहे ठीक आहे ते माझ्या फक्त प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी होता कॅण्याचं तात्पर्य आहे की प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांनी आपले गावाची परिसर आपले शहराची परिसर स्वच्छ करावा त्याच्यासाठी नुसतं आपण गावापुरता म्हणजे याची लक्षात नाद घेता मी आहे प्रांतसाहेब आहे तहसीलदार आहे आपले सी ओ साहेब आहे सगळ्या लोकांनी आपले आपल्या क्षेत्राच्या स्वच्छता घरापुरता ना जबाबदारी घेता पूर्ण क्षेत्रच्या पूर्ण वॉर्डाच्या पूर्ण शहराच्या स्वच्छतामध्ये हातबळ करावा ये जो गणपतीचा जो दहा दिवसचा जो त्योहार आहे त्याच्यानंतर ईद आहे त्या सगळ्या कालावधीमध्ये त्याच्यानंतर ग आपले गांधी जयंती आहे गांधी जयंतीपर्यंत आपण दर दिवस यासारखा स्वच्छतासाठी हे म्हणजे एक मोहीम राबवणार आहे मी जामनेरचे नागरिकांना विनंती करतो की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा मी जामनेरचे जो लोकप्रतिनिधी आहे त्याला विनंती करतो की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा सामाजिक कार्यकर्त्याला विनंती करतो की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि जो हाऊसिंग सोसायटी आहे रेल् रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन्स आहे कॉपरेटिव्ह सोसायटी असतील त्या वॉर्डमध्ये राहणारे लोकांची सोसायटी असतील सगळे लोकांना विनंती करतो की दर दिवस सकाळी संध्याकाळी स्वच्छता मोहीममध्ये नगरपालिकाच्या आपण हातबळ वाढवावा आणि असा एवढा स्वच्छ आपण जामनेर शहराला करू की दोन ऑक्टोबरच्या दिवशी ज्या दिवस आपण गांधी जयंती साजरा करणार आहे कुठेही आपल्याला शहरात अस्वच्छता दिसणार नाही ते कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक मुक्त असणं पाहिजे आपले आ, आ, आपले जो बायोमेडिकल वेस्ट आहे त्याच्यामुक्त असणं पाहिजे आपले गवत मुक्त असणं पाहिजे या सगळ्या गोष्टीबद्दल आणि अतिशय स्वच्छ ने शहर करण्यासाठी आपण करू आणि जामनेकरांनी जा जामनेरकरांनी अगर ठरवलं की आपल्याला करायचं आहे तर मला पूर्ण विश्वास आहे की आजपर्यंत मी पाहिलं की एवढं विकास काम या ठिकाणी झालेलं आहे आणि यदि त्यांनी ठरवलं तर मला पूर्ण विश्वास आहे की अतिशय स्वच्छ सुंदर असं शहर हे जामनेर होणार आहे धन्यवाद या बाबतीत विशेष थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार